राज्यामध्ये सद्यस्थिती महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडीवरून असं लक्षात येतंय की आजपर्यंतच्या मेळाव्यांमध्ये मराठा समाजाची कुठेही 50%च्या आत आणि ओबीसीमधून आरक्षण मिळावं या प्रकारची मागणी नव्हती, परंतु यावेळेस अतिशय आक्रमकरित्या त्या ठिकाणी योजनाबद्ध कार्यक्रम करून त्या ठिकाणी 50%च्या आत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी जी जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातून सुरू केलेली आहे, ही मागणी अतिशय असंवैधानिक आहे आणि याला सरकारी राजाश्रय आहे की काय असं आम्हाला वाटलेलं आहे आणि त्यामुळं ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भयभीत झालेला आहे। 75 वर्षात ओबीसी समाजाला 27% आरक्षण देऊनसुद्धा त्याचा न्याय मिळाला नाही आणि तो न्याय मिळालेला नसतानासुद्धा आता अचानक मराठा ही मसल पॉवर असलेली जी काही समाज आहे तो जर ओबीसीमध्ये घुसवला तर पुनश्च या ओबीसी समाजाची प्रचंड वाताहत होणार आहे आणि ती वाताहत होऊ नये याकरता आम्ही ओबीसी महासंघातर्फे त्या ठिकाणी मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नये म्हणून विरोध करत आहोत आणि त्याकरता आम्ही मोठी आंदोलनं घेऊन त्याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही एवढं आवर्जून सांगतो।